कामगार बंधू भगिनींनो, आज महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेतर्फे जो एसटी राज्य शासनात विलीनीकरण करण्याचा जो लढा चालू आहे, आज आपला 11वा दिवस आहे। 11 दिवसात आपण शांततेच्या मार्गाने लढा लढत आहोत व माननीय उच्च न्यायालयाच्या न्याय देवतेवर विश्वास ठेवून आपला लढा चालू आहे। उच्च न्यायालयाच्या न्याय देवतेचा 100% आपल्याला विश्वास असल्यामुळे आपण यशाच्या जवळजवळ पोहोचलेलो आहोत। गेल्या 2 दिवसापासून आपली एक मोहीम चालू आहे की निलंबित लोकांची आणि एसटी राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी जी आपली अॅफिडेव्हिटची मोहीम चालू आहे, ती मोहीम आपल्याला आज रात्री 2 वाजेपर्यंत मुंबईत पोहोचतील। या हिशोबाने सर्वांनी ज्यांचे ज्यांचे राहिलेले त्यांनी फॉर्म पाठवून द्यावे। आम्ही ते उद्या आपलं उद्या सुनावणी आहे उच्च न्यायालयात, त्या सुनावणीप्रमाणे आपल्याला अॅफिडेव्हिट उद्या दाखल करायची आहे। दाखल झाल्यानंतर आपली परत दुपारच्या सत्रात सुनावणी होईल आणि सुनावणीमध्ये 100% आपल्याला न्याय देवता यश देईल। दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या कामगारांमध्ये फूट पाडण्याचा बराच प्रयत्न चालू आहे, परंतु आज ज्या कामगारांच्या लढ्याला आम्ही एक फक्त प्रारूप दिलेला आहे, त्यानुसार आज कामगारात फूट पाडण्याचं काही लोक विघ्न संतोषी लोकांचं काम चालू आहे। तरी कामगारांनो, आपण आपली जी एकजूट दाखवली ती एकजूट अशीच राहू द्या। कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। कोण काय म्हणतंय कोण काय नाही याच्यावर तुम्ही बिलकुल विश्वास ठेवू नका। फक्त आपला लढा हा आपल्याला यशस्वी करायचा आहे, हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे। एकी ठेवणं हे आता तुमच्या हातात आहे। मी तुम्हाला साथ देतोय, त्याप्रमाणे आपण कुठल्याही बळीत भूल थापाला कुठल्याही दडपशाहीला न घाबरता आपला लढा असंच चालू ठेवा द्या। आपल्या लढ्याला 100% यश मिळेल। धन्यवाद। यानंतर आमचे जनरल सेक्रेटरी श्री शेषराव ढोणे साहेब हे मार्गदर्शन करतील। नमस्कार कामगार मित्र, आज आपण संविधान पद्धतीनं माननीय उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब व ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण न्यायिक लढा लढत आहोत आणि न्यायिक लढ्यामध्ये आजपर्यंत आपल्याला 99% यश आलेलं आहे आणि आपण 1% आपण फक्त फिरत आहोत। या 1% धास्ती महाराष्ट्र शासन एसटी प्रशासन यांनी 100% घेतलेली आहे आणि ही जी मंडळी आहे, काही आपलेच बांधव आपल्याच ज्या कामगारांशी लढणाऱ्या ज्या युनियन आहेत त्यांच्या पुढाऱ्यांच्या माध्यमातून कुठंतरी खाली कामगारांमध्ये काहीतरी चुकीचे मेसेज फिरवून हा जो आपला न्यायालयीन लढा आहे तो संपवण्याचा प्रयत्न करत आहे। मित्र, कुठल्याही कसल्याही भूलतापाला बळी न पडता आपण एक संघ राहा। तुम्ही एक संघ राहिले तर आमची जीत आहे। तुम्ही जर हतबल झाले तर आम्ही हतबल होणार, कारण आपण न्यायिक लढाई लढतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर आपला पूर्ण विश्वास आहे। निश्चितच न्यायालयीन लढायामध्ये आपण जिंकू। तसंच आझाद मैदानाला श्री पडळकर सदाभाऊ खोत ही लढतायत, त्यांचीही मागणी रास्त आहे आपण म्हणणार नाही, परंतु त्यांचंही आपल्याला सहकार्य लाभेल। ते राजकीय प्रेशर आणतायत तिकडून आणि आपण न्यायालयीन लढाई लढतो। निश्चितच दोघांना यश मिळेल, फक्त तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहायचं आहे।
कारण गेली 11वा दिवस आहे. आपण बघितलेलं आहे तेलंगणा सारख्या राज्यामध्ये 52 दिवसाचा स्ट्राईक झालेला आहे विथ पेमेंट. ज्याही संपकाळातलं पेमेंट सहित त्यांना प्रशासनानं कामावर घेतलेलं आहे. आपल्याकडे तरी निलंबित केलेलं आहे, तिथं लोकांना डिसमिस केलं गेलं तरी ती मंडळी घाबरली नाही. म्हणून वारंवार विनंती करतोय की आपण कसल्याही भूलथापाला बळी पडू नका. जोपर्यंत आपली न्यायालयीन लढाई पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आपल्या ठिकाणी स्टँड राहायचं आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी आम्ही आव्हान करूनही होत ही लढताय, त्यांचीही मागणी रास्त आहे आपण म्हणणार नाही, परंतु त्यांचंही आपल्याला सहकार्य लाभेल. ते राजकीय प्रेशर आणतायत तिकडून आणि आपण न्यायालयीन लढाई लढत आहोत. निश्चित दोघांना यश मिळेल, फक्त तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहायचं आहे. कारण गेली 11वा दिवस आहे, आपण बघितलेलं आहे तेलंगणा सारख्या राज्यामध्ये 52 दिवसाचा स्ट्राईक झालेला आहे विथ पेमेंट. ज्याही संपकाळातलं पेमेंट सहित त्यांना प्रशासनानं कामावर घेतलेलं आहे. आपल्याकडे तरी निलंबित केलेलं आहे, तिथं लोकांना डिसमिस केलं गेलं तरी ती मंडळी घाबरली नाही. म्हणून वारंवार विनंती करतोय की आपण कसल्याही भूलथापाला बळी पडू नका. जोपर्यंत आपली न्यायालयीन लढाई पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आपल्या ठिकाणी स्टँड राहायचं आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी आम्ही आव्हान करूनही सह्याचे निवेदन आणखी आले नाहीत. मित्र हो, जसं तुम्ही ठाम थांबलेला आहे तशी तुमची एक सही सुद्धा कोर्टामध्ये महत्वाची आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचा अपडेट करून द्यायचा आहे. कसल्याही प्रकारचा मनात संभ्रम न करता ताबडतोब ते निवेदन आज आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मुंबई येथे आणून देण्याची पुन्हा तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.